गणेशोत्सवासाठी परिमंडळ 2 ची पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलीस व परिवहन यंत्रणेने वाहतुकीचे चोख नियोजन केले आहे. कोकणच्या मार्गावर गणेश भक्तांच्या गाड्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुढील काही दिवस संबंधित मार्गावर 24 तास बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तिथेच पनवेल शहरात म्हणजेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत परिमंडळ 2 ने गणेशोत्सवासाठी विशेष उपाययोजना कार्यान्वित केल्या असून सुरक्षेविषयीची पुरेपूर खबरदारी बाळगली गेली आहे. खास गणेशोत्सवासाठी 380 पोलीस कर्मचारी तसेच 32 अधिकाऱ्यांवर व्यवस्थेची जबाबदारी असून उत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. झोन 2 मध्ये म्हणजे पनवेल तालुका आणि उरण तालुका यामध्ये उद्यापासूनच खरं तर आमच्या बंदोबस्ताला सुरुवात होते. उद्यापासून बरेचसे मुंबईकर हे कोकणामध्ये गणपतीसाठी जात असतात आणि त्यामुळं हायवेवरचा बंदोबस्त ही एक सुरुवातीला आमची प्रायोरिटी असणार आहे. त्याचप्रमाणे शहरामध्ये खरेदीला येणारे सुद्धा नागरिक मोठ्या संख्येने येतात तर त्यांच्या दृष्टिकोनातून सुरक्षा, चेन स्नॅचिंग आणि पार्किंग व्यवस्था आणि गर्दी या दृष्टिकोनातून बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे. त्यानंतर गणपती स्थापनेच्या दिवशी म्हणजे 5 तारीखला साठी लागणारा बंदोबस्त, 5व्या आणि 7व्या दिवशीच्या विसर्जनाचा वेळचा बंदोबस्त आणि 10व्या दिवशीचा बंदोबस्त अशा वेगवेगळ्या दिवसाप्रमाणे आम्ही वर्गीकरण करून त्या आवश्यकतेप्रमाणे योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे. गणेशोत्सवासाठी चाकरमानी आपापल्या गावाला निघालेले आहेत. कालपासून या गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी बंदोबस्तासाठी मुंबई गोवा हायवे आणि मुंबई पुणे हायवेला बंदोबस्त आपल्याला लागल्या दिसून येतोय. आपल्यासोबत आहेत वाहतूक पोलीस निरीक्षक विजय कादबाणे सर. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत बंदोबस्त कसा आहे आणि पुढे गणेशोत्सवाच्या काळात कशा प्रकारचा बंदोबस्त राहणार आहे. सर काय सांगाल एकंदरीत गणेशोत्सवाच्या काळात आज चाकरमानी कोकणात जायला निघालेला आहे, आपापल्या गावाला जायला निघालेला आहे, कशा प्रकारचा बंदोबस्त आहे एकंदरीत त्याबद्दल काय सांगा. जे गणेश भक्त कोकणामध्ये जाणार आहेत तर त्यांच्यासाठी आपल्या नवी मुंबई आयुक्तालयातर्फे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बंदोबस्त हा वाशी खाडीपूलपासून खरपडापर्यंत लावण्यात आलेला आहे. साधारणतः 2500 बसेस बुकिंग या 2 दिवसात झालेलं आहे आणि ते जाणार आहेत. तर त्यासाठी आपण त्यांना गणेश भक्तांना एकतर एक्सप्रेस हायवेने जाण्यासाठी त्यांना विनंती केलेली आहे आणि बाकी जे जाणार आहे तर त्यांना आता कणबोली सर्कलपासून डी पॉईंट आणि डी पॉईंटपासून जे एन टी रोडने कोकण रोड गोवा रोड या रोडने जाण्याचा आपण त्यांना विनंती केलेली आहे. एकंदर पाहायला गेलं तर या दरम्यान हेवी व्हेकल देखील बंद झालेले आहेत, बंद केलेले आहेत. किती तारखेपर्यंत या बंद केलेले आहेत आणि राज्य शासनाकडून कशा प्रकारचे आदेश आलेले आहेत? या संदर्भात राज्य शासनाकडून आदेश आलेले आहेत की त्यांनी 2 तारखेपासून आम्ही बंद केलेलं आहे ते 5 तारखेपर्यंत संध्याकाळपर्यंत हेवी व्हेकल्स बंद आहे. 5 तारखेला रात्री सुरू होणार आहे ते सकाळी 8 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने ते बंद आणि चालू असल्याचं राहणार आहे. तर आपल्यासोबत होते विजय कादबाणे सर. त्यांनी सगळ्या बंदोबस्ताच्या परिस्थितीविषयी माहिती दिलेली आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आजपासून जो बंदोबस्त चालू झालेला आहे, 2 तारखेपासून मुख्यतः बंदोबस्त चालू झाला होता, आजही त्याची तशीच परिस्थिती बंदोबस्ताची आहे. येत्या 5 तारखेपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे अशी माहिती विजय कादबाणे यांनी दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयतपालसह योगेश पाटील, नवी मुंबई आवाज, पनवेल.